सारखे वडीलधारी आहेत त्यांना विचारा, संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश ज्यावेळेस स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला त्यावेळेस सुसंस्कृत राज्य कसं असावं, पुरोगामी राज्य कसं असावं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राज्य कसं पुढे न्यायचं असतं, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पावलं कशी उचलायची असतात, हाच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांनी तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं काम केलं, पुढे नेण्याचं काम केलं। आणि तेव्हापासूनचा आजपर्यंतचा आजपर्यंतचा काळ बघितला तर विरोधकांना, काही ठराविक लोकांना अशा पद्धतीचं त्रास देण्याचं काम कधी महाराष्ट्रामध्ये घडलेलं नव्हतं, दुर्दैवाने ते घडतं। त्याच्यावरून एकच माझ्यासारख्याला आठवतं, चार दिवस सासूचे असतात तसे चार दिवस कधी ना कधी सुनेचे पण येत असतात। कुणी ह्या जगात ताम्रपट जन्माला घेऊन आलेलं नाही। किती उदाहरण तुम्ही घ्या, त्याच्यामध्ये शेवटी जनता सर्वस्व आहे। जनतेच्या मनामध्ये आल्यानंतर जनता मिमी म्हणणाऱ्यांना जसं डोक्यावर घेते, संपूर्ण सूत्र त्यांच्या हातामध्ये देते, तसं जनता जर खवळली, जनतेने बदल करायचं ठरवलं तर जनता काय करू शकते हे अनेक मागच्या उदाहरणावरून आपण जगाने देखील आणि आपण देखील या भारतामध्ये घडलेलं पाहिलेलं आहे। या भारतातले मतदार, या भारतातला नागरिक हा एवढा विचार करणार आहे लोकशाहीच्या बाबतीमध्ये, त्यालाही माहिती आहे की मी ठरवलं तर मी बदल करू शकतो, अशा पद्धतीचा त्यांना तो अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्यांचा आदर नेहमीच जनता त्या ठिकाणी करत असते। त्या सगळ्याचा विचार करून आपण त्या बाबतीमध्ये पुढे जाण्याचं काम करूया। नाताभाऊंचा अनुभव, इथं बाकीच्या सगळ्यांचे सहकार्य, त्याच्यातून भुसावळच्या परिसरामध्ये असेल किंवा माझ्या जळगाव जिल्ह्यात